सबस्क्राईब करा अंकिताच मराठी लाईफस्टाईलला आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवा. तर मी आता ब्लॉग स्टार्ट करते. सकाळपासून मला टाईमच भेटला नाही आणि आता सगळे जे पाहुणे मंडळ आहे ते सगळे येत आहेत हळूहळू. सो मी 8 टाइम दिलेला कारण बाकीची सगळी कामं आवरायला पाहिजे. आत्ता ब्लॉग तर स्टार्ट केला, आता बघूया काय करता असणार आहे. सो आता मी जाते सोसायटीतल्या आमच्या महिलांना आमंत्रण देण्यासाठी. थोड्याच वेळामध्ये मग तुम्हाला भेटते. सो इथे पावभाजीचा मेनू आहे आज आमच्याकडे. सो ही आहे माझी मोठी ताई आणि सगळ्यात लास्ट नंबरची बहीण. हाय करा दोघींनी. आणि आमची सांजी इथे देवा. सो आम्ही सगळ्यांनी ब्लॅक घातलेला आहे. सो आम्ही सगळ्यांनी ब्लॅक थीम ठेवलेला आहे कारण हळदी कुंकू संक्रांतीला काळा कलर असतो. सो आता मी तुम्हाला दाखवते की मी माझा लुक कसा केलेला आहे. पहिल्यापासून काढू काय. आता देवाला वाण ठेवलेलं आहे आणि आता हळदी कुंकाला सुरुवात करूया. सो आता सगळ्या सोसायटीतल्या ज्या लेडीज आहेत आमच्या आजूबाजूचे ते सगळे लोक आले. Thank you.
तिथून जवळ आहे महाबळेश्वरून गाव किती जवळ आहे हे का लावता आज
बाय कर सगळ्यांना ना आज मनस बेन विकू लिया बाय कर देना बाय दुरिंदर सिंह दुरिंदर सिंह काय दे मला दे एक मला दे एक मला दे नाही मला बदाम हवा हॅलो पूरा व्हिडिओ दाखवतो थँक यू हा बाय तू देतो रे हा हा तो तुलाच बोलतो रे फक्त कान कान तर आता आमचं जेवण वगैरे झालं आणि बघितलं थोडा वेळापूर्वी सगळे गेले आमचे जे फ्रेंड्स सर्कल होतात आणि बाकीचे माझे घरातले आणि बाकी सोसायटीतले ते लोक तसं 8:30 सगळ्यांचं झालेलं. ह्या टाईमला मी हळदी कुंकवाचा टाईम थोडा लेट ठेवलेला कारण मग सगळे बरं पडतं की एकदाच म्हणजे एकदम येतात आणि ते एका ह्याच्यामध्ये होऊन जातं. आणि आजचा आमचा मेन्यू होता पावभाजीचा. सो घरात बघितली तुम्ही पावभाजी बनवलेली आम्ही आणि सगळ्यांना प्रचंड आवडली आणि खूप मस्त झालेली. हॉटेलला पण मागे काढायला एवढी छान झालेली भाजी. सो आणि आज मी दिवसभर जास्त काही व्लॉग शूट केला नाही, थोडाफारच होता आणि म्हटलं हा हळदी कुंकवाचा स्पेशल ब्लॉग होता. सो म्हटलं आता ब्लॉगसुद्धा एंड करायचा टाईम आलेला आहे. सो आता वाजलेले आहे रात्रीचे 12:15. सो चला मग भेटूया अशाच नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, गुड नाईट.